नमस्कार शेतकरी मित्रांनो, डी बी फार्मर फ्रेंड या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण लाल मिरची या प्लॉटवरती आलेलो आहे. हा लाल मिरचीचा जो प्लॉट आहे, सर्जेराव पाटील सोनोने युवा प्रगतशील शेतकरी खंडाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील आहे. आपण माझ्यासोबत बघू शकता, हे जे क्षेत्र आहे साधारणतः 1.5 एकरचं यांचं इथं मिरची क्षेत्र आहे. त्यांनी एकूण मिरची 5 एकर क्षेत्र इथं लागवड केली होती. तर यांच्या ह्या ज्या लाल मिरचीचं आपण आता इथं बघू शकता, एकदम असं सुपर असं उत्पन्न यांनी काढलेलं होतं. आणि आताही लाल मिरचीचं आपण इथं बघताय, साधारणतः 60 ते 70 क्विंटलचा तोडा इथं ओला मिरचीचा लाल मिरचीचा येणार आहे. आणि यांनी पहिले 9 तोडे याचे काढलेले. ही जी व्हरायटी आहे स्टारजेट व्हरायटी आहे, स्टारफील्डवाल्यांची स्टारजेट व्हरायटी आहे. यांनी 9 तोडे हिरव्या मिरचीचे काढले होते. आणि आता हा 10वा तोडा जो आहे तो लाल मिरचीचा इथे घेत आहे. लाल मिरचीचा आता साधारणतः बाजार भाव बघितलं आपण, वाळील मिरचीचे जे बाजार भाव आहे 160 ते 170 180 पर्यंत बाजार भाव आहे. आणि ओली जे आहे ते 40 ते 50 रुपये 35 रुपयापासून चालू होती. जसा तुमचा माल असेल त्याप्रमाणे योग्य नियोजन आणि चांगली मेहनत घेतली तर आपण माझ्यासोबत बघू शकता, साधारणतः भरपूरसे शेतकरी 4 ते 5 तोड्यातच मिरचीमध्ये सोडून देतात. पण ही जी जमीन आहे आता माझ्यासोबत बघू शकता, खाली कधी बघितलं तुम्ही, एकदम खटकाळ खटकाळ जमीन आहे आणि जमिनीचा पाणी निचरा होणारी जमीन आहे. त्यामुळे इथं जे तोडे यांनी 9-10 तोडे पॉसिबल केलेले, त्याच्यासाठी उत्तम असं त्यांचं नियोजन होतं. फवारणीचं शेड्यूल असेल, ड्रीपमधनं शेड्यूल असेल किंवा कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचं जे शेड्यूल असेल हे जबरदस्त ठेवल्यामुळे हे प्लॉट डेव्हलप झालेलं आहे. आपण माझ्यासोबत बघू शकता, जर कधी तुम्हाला योग्य नियोजन करायचं असेल मिरचीमध्ये, आपण मागच्या व्हिडिओत बी सांगितलं होतं की थ्रिप्स माईट याचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त प्रमाणात येतो. माईट वगैरे जर कधी तुमच्या प्लॉटला आले तर प्लॉट लगेच खराब होतो, थ्रिप्सचाही प्रादुर्भाव त्यापटीतच येतो. तुम्हाला फवारणीचं त्याचं शेड्यूल जर कधी तुमचं योग्य असेल तर तुम्ही उत्पन्न नक्की घेऊ शकता. आता हे माझ्यासोबत बघू शकता, लाल मिरची किती मोठ्या प्रमाणात इथं लागलेली आणि किती जवळजवळ याचं प्रमाण आहे. लाल मिरचीमध्येच यांचं साधारणतः जर कधी आपण वाळून पकडलं तर यांना मागून 1-3-4 लाख उत्पन्न अपेक्षित आहे. आणि तेवढं उत्पन्न इथं येणार आहे मिरची लाल उत्पन्नातून. पुढच्या वर्षीची लागवड ते करणार आहे. यावर्षी त्यांची 4 ते 5 एकर लागवड होती. पुढच्या वर्षी त्यांचं जे नियोजन आहे 18 एकर ते 20 एकरपर्यंत ते नियोजन लागवडीचं करणार आहे. शेतकऱ्याला मिरचीमध्ये जर कधी एकदा यशस्वी व्हायचं असेल, कुठल्याही पिकात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यातून तुम्हाला त्या पिकात वारंवार तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एक अनुभव येतो आणि त्या अनुभवातून तुम्ही प्लॉट योग्यरित्या डेव्हलप करू शकता. तर आपण माझ्यासोबत बघू शकता, हे जो प्लॉट आहे आता लाल मिरची इथं याची साईजही बघू शकता, 10वा तोडा आहे तरी साईज याची एकदम योग्य साईज इथं आहे. आणि क्वालिटी आपण माझ्यासोबत बघू शकता, जो कलर आहे एकदम लाल कलर इथं आहे. आणि जी मिरची जास्त भरपूरशा मिरच्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यात त्या डॅमेजेस येतात, त्याच्यामुळे भाव कमी राहतात. पण ही जी मिरची मास उद्भवू शकता, कुठेही बुरशीजन्य रोगाचा करपा वगैरे प्रॉब्लेम आलेला नाही आहे किंवा डाउनी पावडर मिल्डो जो प्रॉब्लेम येतो मिरचीला डाग जे पडतात स्पॉट येतात त्याचा इथं नाही आहे. उत्तम नियोजन झाल्यामुळे प्लॉट एकदम व्यवस्थितशीर आहे. यानंतर आपण डायरेक्ट शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत, त्यांचे तोडे किती झालेले काय झालेले त्यांचा नंबर आपण सांगणार आहोत. तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत, लगेच ताबडतोब आता. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत शेतकरी भाऊ आहे, ते त्यांचा परिचय नाव सांगतील आणि याच्यावरती नियोजन कसं केलं होतं याबद्दल आपण थोडक्यात त्यासोबत चर्चा करणार. नमस्कार, तुमचं नाव नंबर आमच्या शेतकऱ्यांना सांगा. माझे नाव सर्जेराव विष्णू सोनोनी, राहणार खंडाळा तालुका भोकरदन जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 97-30-58-98-68. तुम्ही लागवड कधी केली होती? माझी लागवड 7 मे 2023 ची. किती तोडे तुम्ही इथं काढलेले? माझे हिरवी मध्ये 9 तोडे झालेले आणि आता 10वा तोडा लाल मध्ये तोडायचा. हो का, पहिले जे तोडे झाले होते ते किती किती क्विंटलचे तुम्ही तोडे काढले होते? याची सुरुवात हाताळणीला 10-11 क्विंटल पासून तर 82 क्विंटल पर्यंत हायस्ट तोडा काढलेला 1.5 एकरात. हो का. आणि लागवड तुम्ही किती मेला केली होती? 9 मे लागवड. कुठली व्हरायटी? ही स्टार फील्ड वाल्याची स्टारजेट व्हरायटी. हो का. आता किती महिने लागवड करून झालेली आहे आणि तुम्हाला उत्पन्न कसं वाटलेलं या मिरचीचं? उत्पन्न भरपूर आले आणि यावर्षी रेटही स्थिर राहिली त्याच्यामुळे चांगले राहिले. यावर्षी लाल मिरची आता तुमच्याकडे किती उत्पन्न होणार साधारण तुमच्या सगळ्या क्षेत्रावरती? सगळ्या क्षेत्रावरती 150 पुढे लाल मिरची आता ओलीमध्ये निघेल. ओलीला आता सध्या बाजार भाव काय चालू आहे आणि कुठे मागणी जास्त आहे? सध्या तरी वातावरण खराब असल्यामुळे बाजार भाव थोडे डाऊनच झालेले. सुरुवातीला 50-55 पर्यंत 40 गेलेली आहे, आता 20-25 पासून चालू आहे. 20-25 पासून ओली माल. आणि वाळेल माल काय भाव चालू आहे आता मार्केटमध्ये? वाळेलचे बी रेट थोडे डाऊनच होईल आता, वाळेला आता 15,000 पर्यंत आहे. तुम्हाला बाजार कुठे अवेलेबल आहे लाल मिरचीसाठी? कुठं तुम्हाला लाल मिरचीसाठी? रेणकाई पिपळगाव नाही तर मग जालना. जालन्यामध्ये 2 बाजार भाव तुम्हाला आहे. तर नवीन युवा शेतकऱ्यांना जर कधी मिरची करायचं असेल तर काय नियोजन करावं, तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?
नवीन शेतकऱ्यांनी लागवड करताना लागवड थोडी लवकरच झाली पाहिजे, कारण आपलं बुलढाणा मार्केट जे येतं त्या टायमाला मे मध्ये जर लागवड झाली तरच भाव व्यवस्थित टिकतात. बाकीचे मार्केट नागपूर झालं, याच्यानंतर MP मध्ये झालं, ते पाऊस पडल्यावर लागवड करते आणि मग 15 ऑगस्टच्या नंतर भाव पडण्याचे चान्सेस असतात सरासरी. त्याच्यामुळे लागवड थोडी लवकरच झाली पाहिजे मे मध्येच. यावर्षी भाव टिकण्याचं काय कारण होतं? यावर्षी आपल्याकडे पाऊस कमी होता, पण MP मध्ये खरगोणला आणि मोद्याला गुजरातला तिकडे पाऊस जास्त पडल्यामुळे त्यांची पिकं खराब झाली होती. त्याच्यामुळे नंतर पण भाव वाढली. नंतर फरदडच्या मिरचीला तुम्हाला एक दोन फरदडला पण भाव सरासरी यावर्षी चांगले सापडले, नाही तर दरवर्षी भाव तसे सापडत नाही. तुम्ही किती एकरी किती रोप लागवड करता? एकरी 8000 कलम आम्ही लागवड करतो. 4x6 अंतर असतं. 4x6 अंतर असतं. आणि याच्यावरती तुम्ही शेणखत वापरता की मळी वापरता की कोंबडी खत वापरता? नाही, आम्ही शेणखतच वापरलेलं आहे. अजून मळी कोंबडी खत बाकी काही वापरून पाहिलं नाही. तुमची जी जमीन आहे थोडी खडकाळ आहे, तरी पण तुमचं नियोजन चांगलं असतं, उत्पन्न तुमचं चांगलं आलं. तुम्हाला काही याच्यात काही प्रॉब्लेम येतात? काही फायदे खडकाळ जमीनचे आहेत का आमच्या शेतकऱ्यांना काय सांगा? काळ्या जमीनपेक्षा आमच्या जमिनीत पीक थोडं फास्ट चालतं, उत्पन्नही चांगलं येतं. आणि आमचं यावर्षी हिरवीमध्येच 200 क्विंटल माल निघलेला आहे एकरी, म्हणजे 20 टनाचा आवरेज हिरवीतच काढले. 20 टनाचा आवरेज तुम्ही एकरी आवरेज काढलेला आहे. त्याला सरासरी भाव काय पडला तो तुम्हाला? सरासरी आम्हाला 35 रुपयापर्यंत पडलेला आहे आवरेज भाव काढला. आणि 2 टन म्हणल्यानंतर हिरवीमध्येच तुम्ही 7 लाख रुपये खर्च. तसे तर कधी 12,000-10,000 विकेल, पण ती सुरुवातीला गेली पाहिजे. सुरुवाती म्हणजे एक आवरेज 35 रुपयापर्यंत तुम्हाला 35 रुपये पडले. 35 ही भाव कमी नाही, 20 टन 35 रुपयांना म्हणलं तर 7 लाख रुपये तुम्ही झालेले. तुम्हाला खर्च किती आला होता एकरामध्ये शेतकऱ्यांना सांगाल? एकरी आता मजुरीचा तोडणीचा त्याचा भरपूर खर्च येतो, कारण आता 20 टन तोडलं तर त्याचा तोडणीचाच खर्च 1 लाख रुपये. 1 लाख रुपये तोडणी, त्याच्यानंतर वाहतूक आहे, पोत्याचा खर्च आहे, असं तसं भरपूर. म्हणजे जवळपास 40-50% 50% पर्यंत खर्च जातो. खर्च वजा जाता लाल मिरची ते पकडून 4-1 लाख रुपये तुम्हाला उत्पन्न निवडला पाय एकरी, कारण 1 लाख रुपये एकरी आता लाल मिरचीचेच होणार आहे. आणि तुम्ही मल्चिंग कुठली वापरली होती आणि कुठली मल्चिंग वापरली पाहिजे शेतकऱ्यांना काय सल्ला द्या? मल्चिंग ही सरासरी ब्रँडेड कंपनीचीच वापरायला पाहिजे, कारण पीक जेव्हा जास्त दिवस टिकतं तर फाटली नाही पाहिजे. आणि मल्चिंग मधून पाणी जास्तही पडलं तरी आतमध्ये जात नाही. जी मल्चिंग फाटली तर पाणी बेड जास्त ओढून घेते आणि मिरची पाण्याचा निचरा होत नाही जास्त, त्यामुळे चांगलीच मल्चिंग वापर. कुठल्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीची मल्चिंग वापरली गेली पाहिजेत. साधारणतः 25 मायक्रॉन ते 30 मायक्रॉन पर्यंत मल्चिंग ब्रँडेड कंपनी 25 मायक्रॉन पण भरपूर होते. 25 मायक्रॉन तुम्ही मल्चिंग वापरू शकतात. 25 मॅक्रॉन जर कधी तुम्ही कुठल्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीची घेतली तर ते गॅरंटी देतात. 6-7 महिन्याची त्यांची गॅरंटी असते. जर कधी टाकलेली मल्चिंग अजून पण नाही, हे मे मध्ये तुम्ही टाकली होती मागच्या वर्षी. आणखी आपण माझ्यासोबत बघू शकता मल्चिंग आहे त्या स्थितीच आहे. मे पासून आता तुम्ही साधारण पकडलं कधी तर 8-9 महिने याला झालेलं आहे कम्प्लीट, तरीही मल्चिंग आणखी जबरदस्त आहे आणि व्यवस्थित असल्यामुळे. आणि तुमची जमीन जी खडकाळ आहे तरी पण जमीन मल्चिंग टिकून आहे अजून. आता पण पूर्ण बाहेर काढताना आम्हाला पूर्ण हाताने काढून बाहेर फेकून द्या, एक बी तुकडा मध्ये राहत नाही त्याच्या जमिनीमध्ये. आणि तुम्ही आता मिरची दाखवू शकता, माझ्या जवळून बघू शकता मिरची ही स्टार पीडची आणि लेंथ पण चांगली. याची लांबी वगैरे साठी तुम्ही कॉम्प्लेक्स फर्टिलायझर म्हणजे जे वरून 10, 26, 12, 32, 16 किती वेळेस टाकलं होतं याला? याला सरासरी आम्ही 20 दिवसाला पट्टीनं खत फेकत असतो कॉम्प्लेक्स फर्टिलायझर. 20 दिवस तोडा झाला की 2-3 बॅग 3-1 बॅग बारी परत फेकत राहतो. प्रति एकराला 3 बॅग 3-1 बॅग तुम्ही आलटून पलटून 12-61 कधी सॉरी 12-16 कधी 18-26 10-20 तुमच्या ज्या क्षेत्राला जे खत सुटेबल आहे ते खत केव्हा केव्हा समजा नवीन शेंडा काढायचा 24-24-0 महादनचं 24-24-0 अल्गो फॉस्फरस येतं 24-24-0 जे महादनचा तुम्ही जर कधी म्हणाल तर 24% फॉस्फरस येतो, पण हा अल्गो फॉस्फरस येतो. आणि दीपक फर्टिकेमचं आहे, इम्पोर्टेड फर्टिलायझर आहे. स्मार्टटेक टेक्नॉलॉजीमुळे त्याचा रिझल्ट हे अतिशय सुंदर येतात. आता तर मिरचीला शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे, पण आम्ही याचे रिझल्ट जे ते आदरकीसाठी बघितलेले 24% फॉस्फरस असल्यामुळे, पण तो अल्गो फॉस्फरस आहे. रिझल्ट एकदम अतिशय सुंदर येतात. फुटव्याची संख्या आणि शेंडा काढण्यासाठी जे शेतकरी म्हणतात त्याचे रिझल्टही जबरदस्त येतात. तर आता साधारणतः हा थोडा तुम्ही काढून किती दिवस माल स्टोअर करणार का लगेच देणार? नाही, आता सरासरी भाव पडलेले असल्यामुळे 2-1 महिने माल स्टोअर करणार आहे, त्याच्यानंतरच निर्णय घेणार आहे विक्रीचा. किती कधी विकायचं? कधी विकायचं? 2 महिने स्टोअर. मागच्या वर्षी हायेस्ट भाव काय गेला होता लाल मिरचीला? आताच 1-1.5 महिन्यापूर्वी जालना मार्केट 20,000-22,000-25,000 पर्यंत गेलं वाढलेले मिरची. आणखी भाव राहू शकतो समजा, आता आवक वाढल्यामुळे भाव कमी झाले, सगळ्याच लोकांनी मार्केटला नेल्यामुळे आणि वातावरण खराब होतं त्यामुळे भाव थोडी पडली होती. दरवर्षी लाल मिरचीला भाव साधारणतः कोणत्या महिन्यात चांगला राहतो तुमच्या एका अनुभवावरून? दरवर्षी तरी आता काही लोक स्टोअर करून ठेवते, पावसाळ्यात बी चांगले रेट विकते मे जूनच्या नंतर आणि सरासरी जानेवारीच्या आत, कारण जानेवारी नंतर सगळ्याच माल निघाल चालू होते. तर शेतकरी मित्रांनो, हे सर्जरा भाऊ सोबत आपण चर्चा केली. तुम्हाला जर कधी काही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट सर्जरा भाऊ संघ संपर्क करू शकता, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आणि मिरची लागवडीमध्ये खूपसे प्रॉब्लेम पण असतात,
त्यामुळेच काही भागातले शेतकरी याच्यामध्ये सक्सेस आहे. त्याला मेहनतही शेतकरी लागतो. तुम्ही बघितलं म्हणजे लावलं असं चालत नाही, त्याला नियोजनही उत्तम करावं लागेल. जर का तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी नवीन व्हिडिओ बनवतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.